अशा प्रकारे अजित पवार असं म्हणाले की जर अर्धवटातून फोन झाल्याचं सिद्ध केलं तर ते तुम्ही जिथे जी शिक्षा द्याल ती शिक्षा द्यायला ते शिक्षा स्वीकारायला तयार आहे. अजित पवारांचं म्हणणं आहे की मंत्रालयातून लाठीमारा संदर्भात जर फोन आला असेल मी माजी गृहमंत्री म्हणून अतिशय खात्रीपूर्वक सांगतो, अजितदादा तर काही संबंध नाही, मुख्यमंत्र्या तर काही संबंध नाही, गृहमंत्र्याच्या कार्यालयात फोन केला. त्याच्यामुळे अजितदादांनी अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं त्यांचं कुठे कुठेही त्यांचं नावही घेतलं नाही. अरे मी माजी गृहमंत्री म्हणून माझी खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला काय घडलं काय नाही, कुठून फोन केला, कोणत्याही एस पीची अशा अमानवीय पद्धतीने स्वतःच्या अधिकारामध्ये अशा पद्धतीने अमानवीय पद्धतीने लाठीमार किंवा लाठीचार करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की लाठीचार्ज करण्याचे अधिकार एस पीला असतात. अरे एस पीला असतात पण गृह खात्याकडनं सुद्धा जर सूचना गेल्या की हे आंदोलन चिडून टाका मग त्या पद्धतीने पोलीस वागणार आहे, त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहे, त्याच्यामुळे हा प्रसंग उद्भवला सगळं. तुमच्याकडे पुरावे आहेत काही, तुम्ही त्या दिवशी पण बोलले होते योग्य वेळी मी पुरावे समोर करेन. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.